हॅलो नमस्कार, मी विष्णू पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, अर्थात ज्याचं नाव आहे विष्णू वजाडे. आणि आजचा व्हिडिओ आहे की ज्या माणसाला तुमची किंमतच नाही त्याच्या मागे पळू नका. आणि मी सरळ सरळ सांगितलं की पळू नका. तर का पळू नका, काय प्रॉब्लेम, कसं सावरायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असेल तर पटकन एकदा सबस्क्राईब करा, त्याच्यासमोर बेल आयकॉन आहे घंटी चिन्ह त्याच्यावरती एकदा क्लिक करा, म्हणजे असे रोज मी नवनवीन व्हिडिओ जे तुमच्यासाठी घेऊन येतो ते सगळ्यात आधी तुम्ही पाहू शकाल. ओके, चला सुरू करूया. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही, गर्लफ्रेंड असेल, बॉयफ्रेंड असेल, रिलेटिव्ह असेल, कुणी मित्र असेल, वॉट एव्हर, जो कुणी असेल, त्या माणसाला जर आपल्यासोबत नीट वागताच येत नसेल, तुम्ही नीट वागून सुद्धा तुमची त्यांना किंमतच नसेल, नेहमी इग्नोरन्सच घडत असेल, तुमची त्यांना व्हॅल्यूच नाही आहे, असं होत असेल, तर मला वाटतं अशा लोकांच्या मागे मागे पळण्यात काही अर्थ नाही. म्हणजे असं केल्यामुळे होतं काय, एक तर तुम्हाला किंमत मिळत नाहीच, तुमची जी आहे ती पण किंमत राहत नाही, तुम्ही तुमच्या नजरेत तुम्ही पडायला लागता. अरे की मी काय एवढं काय वाईट केलं, मी काय चुकलो, माझ्यासोबत असं होतंय तसं होतंय, नाही, तुम्ही योग्य आहात. तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य आहात. तुम्ही सारासार विचार करून बघा, तुम्ही चुकत नाही आहात ना, तुमचं मन ठाम आहे ना, मग तो समोरचा व्यक्ती चुकतोय, तो तुम्हाला ऑब्झर्व करायला चुकतोय, तो तुमच्याविषयी बोलायला चुकतोय, त्याचा स्वतःला त्रास करून घेऊ नका. ओके, आणि तुम्ही या समोरच्या माणसाला इज्जतच कळत नाही, त्या समोरच्या माणसालाच इज्जत नाही आहे. म्हणजे तुम्ही लाईक म्हणजे काय म्हणू आपण त्याला, की भिकाऱ्याकडे भीक मागितल्याचा प्रकार आहे. म्हणजे एखादा भिकारी फिरतोय त्यालाच आपण म्हणतो बाबा साहेब मला पण 10 रुपये दे वडापाव खातो, काय हसण्यासारखाच प्रकार आहे. हा निवळ मूर्खपण आहे. ज्या माणसाकडे किंमतच नाही आहे द्यायला, ज्या माणसाकडे इज्जतच नाही आहे द्यायला, त्या माणसाकडे तुम्ही जर इज्जत मागत फिरलं तर नाही मिळणार आहे. हा निवळ तुमचा मूर्खपण आहे त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा. त्यामुळे यार कुठे मेडिकलमध्ये जाऊन बेकरी प्रोडक्ट्स नाहीत मिळणार आहेत. जिथं इज्जत आहे, जिथं किंमत आहे, तिथेच मागा, तिथेच राहा, त्या माणसासोबतच राहा, त्या माणसाच्या संगतीतच राहा, तरच तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहाल ना. अशी माणसं तुम्हाला पूर्णतः निगेटिव्ह करून टाकतील. पुढची गोष्ट अशी आहे की अशा लोकांच्या तुम्ही मागे मागे पळायला, मी जसं सांगितलं की तुम्हाला इज्जत राहत नाही, किंमत राहत नाही, तर मी म्हणेन की अशा लोकांच्या मागे पळण्यापेक्षा अशा लोकांना पासून 10 फूट लांब राहा, 4 हात लांब राहा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा इथं, ते तुमच्यासाठी बेटर असेल, मग त्रास नाही होणार, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढेल अजून 4 चांगल्या माणसांच्या सोबत असलात तर. त्यामुळे बेटर हे आहे, तुमचं स्वाभिमान दुखावणार नाही, आणि एकदा स्वाभिमानाला धक्का लागला की माणूस सावरणं खूप अवघड होऊन बसतो. तुमचे जे काही तुमचं वय असेल, तुमच्या वयाच्यापेक्षा 4-10 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या व्यक्तींच्या जरी सोबत राहिलं तर खूप जास्त शिकायला मिळतं, खूप जास्त अनुभव मिळतं. सो या नको त्या छोट्या छोट्या गोष्टींच्या मागे फिरत बसून का लावा, त्यांना काय लावायचं ते बाजूला करा. ओके, तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्समध्ये सांगायला. तुम्हाला असे काही प्रॉब्लेम सतावत असतील तर तुम्ही थेट माझ्याशी संपर्क करू शकता. 8010093939 हा माझ्या ऑफिसचा व्हॉट्सअप नंबर आहे, इकडे तुम्ही माझी अपॉइंटमेंट बुक करू शकता. लक्षात ठेवा ही पेड कॉलिंग सर्व्हिस आहे, त्यामुळे थोडेसे पैसे तुम्हाला याच्यासाठी पेड करावे लागतात. ते कसे करायचे, कधी करायचे, कुठे करायचे, सगळे डिटेल्स तुम्हाला तिकडे दिले जातील. लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह. तो टाटा, बाय बाय, टेक केअर.